बघा आता कांदा लाल झालेला आहे, बघा किती छान झालेला आहे कांदा, मस्त झालेला आहे, मस्त शिजलेला आहे. आता टमाटर टाकून घेऊया. टमाटर टाकलेलो नंतर छान मीठ टाकूया त्याच्यावर. मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका. छोटा चमचा आहे, मी 1.5 चमचा टाकलेला आहे. मिक्स करून घेते. आता टमाटरसुद्धा छान शिजवून घ्यायचं आहे. बघा आता कांदा टमॅटो पण छान शिजलेला आहे, मस्त शिजलेला आहे. बघा टमाटर पण बघू शकत आहे, बघा छान असं झालेलं आहे मस्त. आता याच्यात सुके मसाले टाकून घेऊया. थोडी हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका. मी 1.5 चमचा टाकलेला आहे, 1.5 चमचा टाकते मी. आणि धना पावडर टाकायचं थोडंसं, मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले. वाव टेक्स्चर बघा तुम्ही, मस्त लागतो असा खेमा. तर नक्की ट्राय करा. आणि त्याच्यात आता आपण मटण खेमा मसाला टाकणार आहे. तर बघा थोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. बघू शकता मी किती कमी टाकला. आणि हा गरम मसाला आहे, कोणताही टाकू शकता तुम्ही. थोडा गरम मसाला टाकलेला आहे, छान मिक्स करून घ्यायचं. वा आता हा खिमा आहे, खिमा टाकायचा. बघा छान मिक्स करून घ्यायचा खिमा पण. आता यालाच पाणी सुटणार आहे, त्याच्यात पाणी टाकायची काही गरज नाही. नंतर आपण थोडं 5 मिनिटांनी थोडं पाणी टाकूया, जास्त नाही टाकायचं. थोडी कोथिंबीर कट करून वरतून टाकून घेऊ, झाल्यानंतर टाकू. चला तर आता उघडून बघूया आपला किमा झाला की नाही. चला तर आता उघडून बघूया आपला खिमा झाला की नाही. वाव बघू शकता किती सुंदर असा हा खिमा झालेला आहे आणि मस्त शिजलेला आहे. बघा टेक्स्चर, त्याचंच पाणी त्याला सुकलेलं आहे, पाणी टाकलेलं नाही आहे मी, एक लिंबही पाणी टाकलं नाही. तुम्हाला अजून सुकं पाहिजे असेल तर तुम्ही हे पाणी गॅस पेटवून आटवू शकता, पण पाणी नाहीच आहे जास्त. तयार आहे आपला खिमा. थँक्यू.